हॅलो एवरीवन, आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय स्विचिंग टेक्निक. स्विचिंग टेक्निक ही कन्सेप्ट कधी यूज केली जाते, जेव्हा तुम्ही सेंडर टू रिसिव्हर किंवा सोर्स टू डेस्टिनेशन डेटा सेंड करत असता आणि त्याच्यामध्ये मल्टिपल पाथ्स प्रेझेंट असतात, तर त्याच्यामधला बेस्ट पाथ कुठला आहे किंवा बेस्ट रूट कुठला आहे हे जेव्हा तुम्हाला डिसाईड करायचं असेल त्यावेळेला स्विचिंग टेक्निक ही कन्सेप्ट यूज केली जाते. स्विचिंग टेक्निकमध्ये तीन मेथड्स आहेत, सर्किट स्विचिंग, पॅकेट स्विचिंग आणि मॅसेज स्विचिंग. पॅकेट स्विचिंग ही परत दोन पार्ट्समध्ये डिवाईड झालेली आहे, डेटाग्राम स्विचिंग आणि व्हर्च्युअल स्विचिंग. फर्स्ट आहे सर्किट स्विचिंग. आता सर्किट स्विचिंग म्हणजे काय, तर आपलं जे मोबाईल कम्युनिकेशन किंवा टेलिफोन कम्युनिकेशन असतं ते एक्झाम्पल समोर धरायचं. मग ह्याच्यामध्ये काय असतं, तर सोर्स आणि डेस्टिनेशन किंवा सेंडर आणि रिसिव्हर ह्याच्यामध्ये फिजिकल पाथ एस्टॅब्लिश असावा लागतो, एंड टू एंड पाथ एस्टॅब्लिश असावा लागतो. देनच त्याच्यामध्ये काय केला जातो, डेटा ट्रान्समिशन परफॉर्म केलं जातो. जोपर्यंत तुमचा हा पाथ एस्टॅब्लिश आहे तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, डेटा सेंड करू शकता. डेटा सेंड करून झाल्यानंतर काय करायचं, जो पाथ एस्टॅब्लिश केलेला असतो तो डिस्कनेक्ट करायचा. जर तो पाथ तुम्ही तसा चालू ठेवला आणि दुसऱ्या एखाद्या युजरला सेम डेस्टिनेशनबरोबर जर कम्युनिकेट करायचं असेल, तर त्यावेळेला त्या पाथमुळं ते कनेक्शन डिस्कनेक्ट नसलेलं ते काय लागणार, बिझी लागणार, त्यामुळे ते कम्युनिकेशन होणार नाही. ह्याच्यामध्ये एकदा तुमचं कनेक्शन एस्टॅब्लिश झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही डेटा ट्रान्सफर करू शकता, व्हॉइस ट्रान्समिशन परफॉर्म करू शकता. ह्याच्यामध्ये जेव्हा डेटा ट्रान्समिट होतो तेव्हा त्याच्यामध्ये फिक्स बँडविड्थ यूज केली जाते, म्हणजे त्याचं जे स्पीड असतं ते सेम असतं, त्याच स्पीडने काय केला जातो, डेटा ट्रान्सफर केला जातो. सर्किट स्विचिंगमध्ये तीन फेजेस किंवा तीन स्टेप्स असतात. फर्स्ट असते सर्किट एस्टॅब्लिशमेंट, सेकंड डेटा ट्रान्सफर आणि थर्ड सर्किट डिस्कनेक्ट. सर्किट एस्टॅब्लिशमेंट आहे सर्किट एस्टॅब्लिशमेंट. सर्किट एस्टॅब्लिशमेंटमध्ये काय केलं जातं, तर एंड टू एंड पाथ एस्टॅब्लिश केला जातो. आणि तो पाथ एस्टॅब्लिश करण्यासाठी काय लागतं, तर तुम्हाला टाइम पिरियड लागतो आणि त्या टाइम पिरियडमध्ये काय केलं जातं, तर तुमचं त्या टायमिंगमध्ये सेटअप एस्टॅब्लिश केलं जातं. आणि एकदा सेटअप हे एस्टॅब्लिश केलं की त्याच्यानंतर काय केलं जातं, डेटा सेंड केला जातो. नेक्स्ट आहे सेकंड डेटा ट्रान्सफर. डेटा ट्रान्सफरमध्ये जेव्हा तुमचा पाथ एस्टॅब्लिश होतो त्यानंतर तुम्ही ॲनॉलॉग ॲज वेल ॲज डिजिटल डेटा सेंड करू शकता. ॲनॉलॉग आणि डिजिटल सिग्नल आपण परतच्या पॉईंटमध्ये बघणार आहे. मग जेव्हा तुम्हाला डेटा सेंड करायचा असेल, तर डिपेंडिंग ऑन युअर नेटवर्क, तुमचं नेटवर्क कसं आहे त्याच्यावरून कुठल्या टाईपचा डेटा सेंड करायचा आहे ते डिसाईड केलं जातं. आणि थर्ड आहे सर्किट डिस्कनेक्ट. सर्किट डिस्कनेक्ट म्हणजे एकदा तुमचा डेटा ट्रान्सफर करून झाल्यानंतर जो पाथ तुम्ही एस्टॅब्लिश केलेला असतो तो काय केला जातो, तर डिस्कनेक्ट करावा लागतो. आणि जर तुम्ही डिस्कनेक्ट नाही केला तर तो पाथ तसाच यूजमध्ये राहतो. आणि त्यामुळे काय होतं, तर दुसरा कोणाला जर सेम सोर्स किंवा डेस्टिनेशनबरोबर कम्युनिकेट करायचं असेल तर तो सिग्नल बिझी राहतो. डायग्राम दिलेला आहे. डायग्राममध्ये दोन युजर्स आहेत बघा, युजर ए आणि युजर बी. त्याच्यामध्ये युजर एला काय करायचं, युजर सी बरोबर कम्युनिकेट करायचं. युजर ए आणि युजर सीचं कम्युनिकेशन होताना त्याच्यामध्ये स्विचिंग नोड आहेत. हे स्विचिंग नोड म्हणजे हे युजर ए आणि युजर सीमध्ये काय आहे, फिजिकल पाथ एस्टॅब्लिश झालेला आहे. ह्याच्यामध्ये थ्रू द वायर हे काय झालेलं आहे, कनेक्शन एस्टॅब्लिश झालेलं आहे. ठीक आहे. मग युजर ए आणि युजर सीचं काय चाललेलं आहे, कम्युनिकेशन चालू आहे. त्याच वेळेला युजर बीला पण युजर सी बरोबर कम्युनिकेट करायचं आहे. पण ऑलरेडी युजर ए आणि युजर सीचं कम्युनिकेशन चालू असल्यामुळं त्याच्यामध्ये तो जो पाथ असेल तो पाथ वर्किंगमध्ये असल्यामुळं युजर बीला तो काय लागणार, बीसी लागणार. आणि जेव्हा तो पाथ फ्री होईल तेव्हा इथून काय होणार, रिक्वेस्ट येणार आणि त्यानंतर युजर बी हा युजर सी बरोबर काय करू शकणार, कम्युनिकेट करू शकणार. ठीक आहे. आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर
ॲडव्हान्टेजेसमध्ये कम्युनिकेशन चॅनल, म्हणजे तुम्ही जो कम्युनिकेशन मीडिया यूज केलेला असतो तो कम्युनिकेशन मीडिया डेडिकेटेड असतो, म्हणजे त्याचा तुम्ही फुल्ली यूज करू शकता. आणि सेकंड ॲडव्हान्टेज आहे फिक्स्ड बँडविड्थ, म्हणजे तुमचा जो डेटा ट्रान्सफर करणार आहे तो एकाच बँडविड्थनी, म्हणजे एकच ट्रान्सफर रेट असणार आहे, त्याच्यामधून तुम्ही काय करू शकता, डेटा ट्रान्सफर करू शकता. त्यानंतर सेकंड आहे डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काय आहे तर डेडिकेटेड पाथ, म्हणजे सोर्स अँड डेस्टिनेशनमध्ये पाथ एस्टॅब्लिश केल्यानंतर तुमचा जो डिले आहे तो डिले फक्त कशाचा लागणार आहे तर फक्त पाथ एस्टॅब्लिश करण्यासाठी. एकदा पाथ एस्टॅब्लिश झाला की तो काय होऊ शकतो, डेटा ट्रान्सफर होऊ शकतो, पण पाथ एस्टॅब्लिश करण्याचा जो डिले आहे तो किती लागेल काय सांगता येत नाही. त्यानंतर सेकंड आहे पाथ एस्टॅब्लिश करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 10 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाइम पिरियड लागू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड डिसॲडव्हान्टेजेस आहे, ह्याच्यामध्ये फिजिकल पाथ एस्टॅब्लिश करावा लागत असल्यामुळं ॲज कम्पेअर टू अदर स्विचिंग टेक्निक ह्याचे कॉस्ट जी आहे किंवा हे जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे जेव्हा तुम्ही पाथ एस्टॅब्लिश करता त्या पाथचा फुल यूज झाल्यानंतर तुम्ही तो पाथ डिस्कनेक्ट करायचा, आणि जर तो पाथ तुम्ही डिस्कनेक्ट नाही केला तर आणि डेटा पण ट्रान्सफर करायला जर नसेल तर काय होणार, त्या पाथचा वेस्ट होणार किंवा मिसयूज होऊ शकतो, त्या पाथचा काहीच यूज होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे जेव्हा तुम्ही डेटा ट्रान्सफर करता तेव्हा डेटा ट्रान्सफर करताना जर कनेक्शन जे आहे ते कनेक्शन जर डेडिकेटेड असेल तर तुमचं चॅनल जेव्हा फ्री होईल तेव्हा पण काय केला जाऊ शकतो, डेटा ट्रान्सफर केला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट टेक्निक आहे मेसेज स्विचिंग. मेसेज स्विचिंग म्हणजे काय तर सेम वर्किंग आहे सर्किट स्विचिंग सारखंच, फक्त ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर तुमचा जो मेसेज आहे तो मेसेज एक सिंगल युनिट किंवा एक कम्प्लीट ब्लॉक म्हणून सेंड केला जातो, आणि तो जेव्हा सेंड केला जातो तेव्हा त्याच्या इंटरमिजिएट जे नोट्स असतात त्या इंटरमिजिएट नोट्समध्ये तो मेसेज हा स्टोअर केला जातो आणि परत काय केला जातो, फॉरवर्ड केला जातो. त्यामुळं त्याला म्हटलं जातं ह्या स्विचिंग टेक्निकला स्टोअर अँड फॉरवर्ड मेथड असं पण म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मेसेज स्विचिंग ही टेक्निक यूज करता तेव्हा त्याच्यामध्ये सोर्स अँड डेस्टिनेशनमध्ये डायरेक्ट पाथ प्रेझेंट नसला तरी चालतो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय फक्त इंटरमिजिएट नोड थ्रू त्याच्यामध्ये कनेक्शन असेल तरी तुम्ही डेटा ट्रान्सफर करू शकता. जेव्हा तुम्ही मेसेज हा डेस्टिनेशनला सेंड करता तेव्हा त्या मेसेज बरोबर सोर्स ॲज वेल ॲज डेस्टिनेशन ॲड्रेस प्रोव्हाइड केला जातो, आणि सोर्स अँड डेस्टिनेशन ॲड्रेस प्रोव्हाइड केल्यामुळं काय होतं तर प्रॉपर अंडरस्टँडिंग होतं की तुमचा मेसेज हा कुठल्या डेस्टिनेशनसाठी आहे किंवा कुठल्या सेंडरकडून किंवा कुठल्या सोर्सकडून मेसेज आलेला आहे हे त्याच्यामुळं अंडरस्टँडिंग होतं. त्यामुळं प्रत्येक मेसेजचं जेव्हा युनिट किंवा ब्लॉक सेंड केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये काय केला जातो तर सोर्स आणि डेस्टिनेशन ॲड्रेस प्रेझेंट होतो. जेव्हा मेसेज ट्रान्सफर केला जातो तेव्हा इंटरमिजिएट नोडमध्ये मेसेज स्टोअर केला जातो, त्याच्यानंतर तो नोड चेक करतो की नेक्स्ट जी नोड आहे तो नोड फ्री आहे का, आणि जर तो नोड फ्री असेल तरच तो पुढच्या नोडला डेटा ट्रान्सफर करतो, आणि जर तो नोड बिझी असेल दुसरा कुठला डेटा ट्रान्सफर करायला तर तोपर्यंत तो नोड काय करतो, स्वतःजवळ डेटा किंवा मेसेज हा स्टोअर करून ठेवतो, आणि जेव्हा तो फ्री होईल तेव्हा तो काय करतो नेक्स्ट ह्याला नोडला सेंड करतो. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, ए आणि बी हे दोन सोर्स अँड डेस्टिनेशन आहेत, ह्याच्यामध्ये 4 स्विचिंग ऑफिसेस आहेत, स्विचिंग 1, 2, 3 आणि 4. आता डेटा ट्रान्सफर केल्यानंतर पहिल्यांदा स्विचिंग ऑफिस 1 येणार डेटा ट्रान्सफर, ठीक आहे, इथं मेसेज तुमचा स्टोअर होणार. मेसेज स्टोअर झाल्यानंतर परत तो कुठे येणार, स्विचिंग ऑफिस 2. स्विचिंग ऑफिस 2 आल्यानंतर काय होणार आहे, तो त्याच्याजवळ स्टोअर करणार, आणि तो काय चेक करणार, स्विचिंग ऑफिस 3 हे फ्री आहे का चेक करणार. जर तो फ्री असेल तर तो त्याला सेंड करणार, नसेल तर स्वतःजवळ ठेवणार, आणि केव्हा तो फ्री होईल तेव्हा तो काय करणार, त्याला सेंड करणार. परत स्विचिंग ऑफिस 4 सेंड करणार, आणि परत तो फायनल डेस्टिनेशनला सेंड करणार. असं त्याचं वर्किंग होतं. आता ॲडव्हान्टेजेसमध्ये बघा, डेटा चॅनल जे आहेत हे डेटा चॅनल हे शेअर्ड असतात, त्यामुळं काय केलं जातं, जे
तुमचे अवेलेबल बँडविड्थ असते त्याचा यूज केला जातो. त्यानंतर सेकंड आहे, मेसेज हे टेम्पररी स्टोअर होत असल्यामुळं ट्रॅफिक कंजेशन हे कमी होतं, कारण प्रत्येक वेळेला ट्रॅफिक गेल्यानंतरच परत पुढं काय केला जातो, मेसेज स्टोअर केला जातो. मेसेज प्रायोरिटी हे यूज केले जातात नेटवर्क मॅनेज करण्यासाठी. आणि मेसेजची जी साईज आहे, म्हणजे किती साईजचा मेसेज तुम्ही ट्रान्सफर करता, हे तुमच्या नेटवर्कवरती डिपेंड असतं. नेटवर्क वाईज तुम्ही कुठल्या टाईपचं नेटवर्क करता त्याच्यानुसार मेसेजची साईज जी असते ती वेगवेगळी होत जाते. त्यानंतर नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे, स्विचिंग ऑफिसमध्ये डेटा स्टोअर होत असल्यामुळं तुम्हाला स्विचिंग ऑफिसेसची जी मेमरी स्पेस किंवा मेमरी कपॅसिटी जी आहे ती जास्त लागते. आणि सेकंड आहे, जर तुमचं स्विचिंग ऑफिस बिझी असेल तर त्याच्यामध्ये डिले जो असेल तो डिले किती होईल हे सांगता येत नाही, इट मे बी लॉंग डिले. आणि मग डेटा जेव्हा स्विचिंग ऑफिस फ्री होईल तेव्हा डेटा पुढे फॉरवर्ड केला जाईल. हे झालं मेसेज स्विचिंग. बघा, सर्किट स्विचिंग आणि मेसेज स्विचिंग. सर्किट स्विचिंगमध्ये काय केलं जातं तर फिजिकल पाथ एस्टॅब्लिश केला जातो आणि परत डेटा ट्रान्सफर केला जातो. आणि मेसेज स्विचिंगमध्ये काय केलं जातं तर तुमचा जो डेटा असेल तो ॲज अ सिंगल युनिट, ॲज अ सिंगल मेसेज म्हणून ट्रान्सफर केला जातो. आणि त्याच्या आधी फक्त सोर्स आणि डेस्टिनेशनचा ॲड्रेस प्रोव्हाइड केला जातो. आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, मेसेज हा सेंड केला जातो. मेसेज इंटरमिजिएट नोड स्टोअर करतात, त्यामुळे त्याला म्हटलं जातं स्टोअर आणि फॉरवर्ड मेथड. समजलं?